Hi friend, today we'll be discussing the topic of the Fry's rearrangement. Fry's rearrangement is the phenolic ester reaction. Phenolic ester reaction hai ani yachi wale phenyl acetate pasun tumhala phenyl acetate pasun aplyala acid chloride thermal condition apla two type of the product method ek ortho and ek para okay so see estre ani ek apla para product method para hydroxy acetophenon ani ha ortho hydroxy acetophenon okay then ya reaction madhe two type of the mixture of the ortho and para mixture beto hai thermal condition var depend asta the temperature var depend asta yaad hogi to chala tar apan reaction mechanism paun ghevya ata reaction mechanism madhe ata first hi reaction the phenol reaction hai okay pan ha फिनॉल पासून आपल्याला मिळत नाही आहे हा ग्रुप ओके हा फिनिल ॲसिडेटपासून मिळतो आहे तर जसं आपण फक्त एक्झाम्पल म्हणजे जसं आपल्याला समजण्यासाठी आपण फिनॉलपासून कसं ॲसिडेल ग्रुप मिळाला आहे ते बघून घेऊ बरं का हा आपला फिनॉल याची रिॲक्शन जर एन ए ओएचसोबत जर केली आपण ओके देन ॲबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन हा ओ एच ॲबस्ट्रॅक्ट दी प्रोटॉन आणि हा जो याचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला शिफ्ट करेल ओके आणि हा वॉटर मॉलिक्युल तुमचं लिव्ह आउट होईल आणि तुम्हाला काय फॉर्मेशन होईल सोडियम फिनॉक्साईड आयन ओके हा तुमचा सोडियम फिनॉक्साईड आयन मिळाला तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड आयन मिळाल्यावर याची रिॲक्शन आपण ॲसिटिल क्लोराईडसोबत करणार आहे ओके आता बघा इथे दोघी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे देन या दोघी मोल इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप तर आहेत बट सर्वात मोस्ट लिव्हिंग ग्रुप कुठला तुमचा क्लोरीन म्हणून हा जो ऑक्सिजन जिल्ह्यावर इलेक्ट्रॉन आहे ते कार्बोनिल ग्रुपला अटॅच होते ओके ठीक आहे देन दो ती रिॲक्शन कशी होईल मग पुढे आपली आपल्याला फिनिल ॲसिडेट कसा मिळेल ओ सी डबल वन ओ सी एच थ्री हा आपला फिनिल ॲसिडेट ग्रुप झाला ठीक आहे आता ह्या फिनिल ॲसिडेटला आपल्याला ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडसोबत हिट करायचं आहे ओके देन द आपण जेव्हा ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडसोबत जेव्हा याची रिॲक्शन करणार ते आपल्याला कसा प्रोडक्ट मिळेल आता जे हे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवरचे ते ॲल्युमिनियम शॉक होते ओके देन कसं मिळेल आपल्याला सी डबल वन सी एच थ्री ए एल सी एल थ्री ओके देन आता ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल तुमचा याच्यामध्ये आता कुठला ग्रुप लिव्ह आउट होईल बरं हा ग्रुप तर लिव्ह आउट होऊ शकत नाही जर हा ग्रुप जर लिव्ह आउट केला तुम्हाला तर पुन्हा तोच प्रोडक्ट आपल्याला मिळेल देन आपण ऑक्सिजन याच्यावर तर प्लस आर इफेक्ट मोस्ट आहे ओके रेझोनन्स तयार कर म्हणून हा ग्रुप पण लिव्ह आउट करू शकत नाही देन हा ग्रुप आपला निघून जाईल ठीक आहे चालेल मग ती कशी रिॲक्शन होईल कसं मिळेल आपल्याला ओ ए एल सी एल थ्री ठीक आहे आणि हा तुमचा कुठला ग्रुप निघाला सी एच थ्री हा आपण याला ॲक्लियम कटायन असंही म्हणतो हा मोर इलेक्ट्रोफाईल ग्रुप आहे हा मोस्ट स्टेबल आहे ठीक आहे देन नेक्स्ट स्टेपमध्ये तुमचं काय होईल हे ऑक्सिजनवरचे लोन प्लेयर जे आहे ते बॉन्ड फॉर्मेशन करतील आणि जो तुमचा डबल बॉन्डेड आहे तो कार्बोकोटायनला जाऊन मिळेल तर कसं होईल ती रिॲक्शन सॉरी हे बघा हा बॉन्ड ब्रेक झाला आहे ना आपला इथं तर मग हा बॉन्ड ब्रेक झालेला आहे आपला याला सी डबल वन ओ सी एच थ्री जॉईन झाला इथे डबल वन ओ ए एल सी एल थ्री ठीक आहे मी हा ग्रुप पुन्हा लिहिते तुम्हाला समजण्यासाठी देन असं डबल
डबल बॉन्ड फॉर्मेशन झालं आहे. यस रिअल थ्री. ठीक आहे. देन इथला जो हायड्रोजन आहे आता तो ॲरोमॅटिसिटी कम्प्लीट करेल. देन हा सी एल मायनस ॲबस्ट्रॅक्ट दे प्रोटॉन, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल, हा एक बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. कसं म्हणजे रिॲक्शन, तर बॉन्ड फॉर्मेशन झाला सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री, तिथं तुमचा ओ ए एल सी. ओके. देन एक सी एल लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ॲबस्ट्रॅक्ट द प्रोटॉन. ठीक आहे. तर आता कसं होईल हे रिॲक्शन, आणि हा ग्रुप तुमचा लिव आउट होईल, मग तुम्हाला काय मिळेल, ओ एच सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री. तुम्हाला आता हा आर्थो हायड्रॉक्सी ॲसिटोफिनॉन मिळाला. ठीक आहे. ॲसिटो फिनॉन. आता तुमची नेक्स्ट कंडिशन काय आहे, तुम्हाला आता आता त्या फिनिल ॲसिटेटसोबत, हा आपला फिनिल ॲसिटेट ग्रुप आहे ना, ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री, याची पुन्हा आपण ॲल्युमिनियम क्लोराईडसोबत हिटिंग करणार. देन याचे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहे ते ॲल्युमिनियमला प्लस आणि मायनस. देन कसा ग्रुप प्रोड होईल आपला, ओ ए एल सी एल थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री पॉझिटिव. हा ब्रेक, हा बॉन्ड ब्रेक होईल. देन कसं होईल नेक्स्ट स्टेपमध्ये, हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर आपल्याला काय मिळणार, अकिलियम कटायन मिळेल पहिले. ओके. मोस्ट स्टेबल कंपाऊंड आहे. देन कशी होईल ती रिॲक्शन, प्लसमध्ये हे मिळाल्यानंतर ओ ए एल सी एल थ्री. ओके. हा तुमचा ग्रुप लिव आउट झालेला आहे ना. प्लस सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री कार्बोकटायन. देन हे ऑक्सिजनवरचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे डबल बॉन्ड फॉर्मेशन करतील, आणि तुमचा ॲरोमॅटिसिटी बघा आता तुम्ही रिएक्शन जर कसं होईल, इथं बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा जो हा बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन इथं बॉन्ड फॉर्मेशन करेल. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेप कशी आहे तुमची, सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री डबल बॉन्ड ओ सी एल थ्री. ओके. देन आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल, इथं हायड्रोजन आहे तो ॲरोमॅटिसिटी कम्प्लीट करेल आणि बॉन्ड फॉर्मेशन करेल. ठीक आहे. देन नेक्स्ट स्टेप कशी येईल तुमची, ओ ए एल सी एल टू. ओके. इथं हायड्रोजन लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ॲबस्ट्रॅक्ट द प्रोटॉन, आणि हा लिव्ह आउट होऊन जाईल तुमचा. तो लिव्ह आउट झाल्यावर काय तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळतो आहे, हा ओ एच झाला सी डबल वन ओ सी एच थ्री. हा तुमचा पॅरा पोझिशन लाटेज पॅरा हायड्रॉक्सी ॲसिटो फिनॉल, हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. ओके. देन आता नेक्स्ट तुम्हाला जर एक्झाम्पल असं विचारलं असेल, सपोज तुमचा ॲसिटिल ग्रुप दिलेला आहे तुम्हाला, ह्या ॲसिटिल ग्रुपला जर सपोज आर्थो पोझिशन तुमची जर ब्लॉक झाली असेल, तर तुम्ही आता कशी शिफ्टिंग करणार, तर याचे बघा ॲल्युमिनियम क्लोराईड ट्रायक्लोराईडसोबत हिटिंग होईल, तर तुमचे टू टाईप ऑफ द प्रोडक्ट निघतील याच्यात पण. ओके. देन मिथिल ग्रुप इथं अटॅच राहील, बट ओ सॉरी इथं ओ एच होईल ना आपला, इथं मिथिल झाला, इथं ओ एच झाला, आणि तुमचा हा इथं सी डबल बॉन्ड सी एच थ्री ग्रुप झाला. मी अर्थ पोल्युशन वॅकेंटेटा मग इथं जॉईन होतो. ठीक आहे. आणि सेकंड प्रोडक्ट कसा मिळेल, पॅरेलल जॉईंट होईल सी डबल वन ओ सी एच थ्री. ठीक आहे. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, कमेंट करा आणि लाईकही करा. आणि जर तुम
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.